आज राजू, स्टीलिंग ऑफ डाटा थ्रू चार्जिंग केबल, म्हणजे मोबाईल चार्जिंगच्या जे चार्जर असतात त्याच्या केबलमधून डाटा कसा चोरला जातो, त्या पद्धतीने कशी फसवणूक होऊ शकते आणि राजू कसा फसवल्या गेलाय हे आपण पाहणार आहोत. राजू हॅड टू लिव ड्यू टू अ मेडिकल इमर्जन्सी. ही रिलायजेस दॅट हिज फोन बॅटरी इज लो. राजूला एका मेडिकल इमर्जन्सीसाठी तातडीनं जायचं असतं, पण त्याच्या लक्षात येतं की त्याची फोनची बॅटरी खूप लो आहे. राजू, ओ नो, माय बॅटरी गॉट ड्रेन्ड अँड आय डोंट हॅव अ चार्जर. अरे बापरे, माझा तर मोबाईल पूर्ण डिस्चार्ज होण्याच्या मार्गावर आहे आणि चार्जरसुद्धा मी सोबत घेतलेलं नाही आहे. मग राजूला लगेच समोर एक चार्जर दिसतं. A fraudster installs a charging cable with a virus and leaves it at the charging point in a public place. Raju notices the charging point with the charging cable and asks the fraudster if he can use it. Rajula ek vyakti diste tyachya bajula ek charger tani lavlela asto ane Rajula vatte ki apan te charger vaparava, pan to ek fraudster asto, to ek dhokebaj asto ani tani tya charger cha cable madhe ek virus takun ऑलरेडी ठेवलेला असतो आणि तो तिथे उभा असतो. असाच गळ टाकून उभा राहिलेल्या एखाद्या बगळ्यासारखा तो उभा असतो आणि राजू त्याला सापडतो. राजू, हाय, कॅन आय यूज युअर चार्जिंग केबल? राजू त्याला विचारतो. हॅलो, मी तुमचं चार्जिंग केबल वापरू का? फ्रॉडस्टर, व्हाय नॉट, प्लीज यूज इट. का नाही, बिलकुल वापरा, काही हरकत नाही. पण इथं राजूने काय लक्षात ठेवणं आवश्यक होतं? Install antivirus software on your mobile phone to protect it from unauthorized access. तुमच्या फोनचा कोणी अनधिकृतपणे ऍक्सेस घेणार नाही यासाठी तुमच्या मोबाईल फोनमध्ये तुम्ही अँटीव्हायरस इन्स्टॉल करणं आवश्यक होतं. आणि जर तुम्हाला काही धोका झालाच, त्यातून तुमची काही फसवणूक झाली, तर हे मात्र तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की त्याचा तातडीनं तुम्ही सायबर क्राईम पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला पाहिजे आणि त्यासोबतच सायबर क्राईम .gov.in या पोर्टलवर सुद्धा तुम्ही नॅशनल सायबर क्राईम कडे रिपोर्ट करणं आवश्यक आहे. व्हाईल चार्जिंग द चार्जिंग केबल इंजेक्ट्स द व्हायरस इन टू राजूस मोबाईल. राजूनी ते चार्जिंगचे केबल त्याच्या मोबाईल फोनला लावल्याबरोबर त्या चार्जिंग केबलमधून व्हायरस त्याच्या मोबाईलमध्ये जातो. अँड ड्युरिंग द नेक्स्ट फ्यू डेज द फ्रॉडस्टर कॅप्चर्ड ऑल डिटेल्स entered by Raju on his mobile and got hold of vital bank details like username, passwords, etc. आणि पुढच्या एक दोन दिवसांमध्येच त्या धोकेबाजांनी मग राजूच्या मोबाईलमधला सर्व डाटा चोरून घेतला, जसं बँकचे डिटेल्स असतील, युजर नेम, पासवर्ड वगैरे. वन डे राजू रिसिव्ह SMS ईमेल्स इंडिकेटिंग अनऑथराइज्ड डेबिट्स इन हिज सेव्हिंग अकाउंट. आणि एका दिवशी राजूला बरेचसे मेसेजेस ईमेल्स येतात की त्याच्या सेव्हिंग अकाउंटमधून बरेचसे अनधिकृतपणे पैसे काढले गेलेले आहेत. आणि मग राजू रिअलायझेस दॅट हिज अकाउंट हॅज बीन कॉम्प्रोमाइज्ड समवेअर. आणि राजूला लगेच धक्का बसतो आणि त्याच्या लक्षात येते की अरे, आपल्या अकाउंटला कोणीतरी अनधिकृतपणे वापरत आहे. आणि तो फ्रॉडस्टर मात्र आनंदी असतो तिकडं, कारण राजूची एकच चूक झाली, त्यांनी अनोळखी व्यक्तीकडून चार्जर वापरायला नको होतं. तर इथं काय करायला नको होतं राजूनी? डोंट यूज चार्जिंग अडॅप्टर्स केबल्स फ्रॉम स्ट्रेंजर्स. कोणत्याही अनोळखी व्यक्तीचं चार्जर तुमच्या स्मार्टफोनला लावायचं नाही. स्मार्टफोनला जर तुम्ही अनोळखी व्यक्तीचं चार्जर लावलं तर राजू सारखंच फसवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, हा राजू म्हणजे दुसरं कुणी नाही तर तुम्ही असू शकता, मी असू शकतो, आपले भाऊ, आपले वडील, आपले काका, मामा, कुणीही असू शकतो जो डिजिटल आर्थिक जगामध्ये व्यवहार करतो. आजच्या या कथेमधून आपण निश्चितच आपल्याला आर्थिक शिक्षणाचा सुलभ धडा मिळाला असावा. तो धडा आपण लक्षात ठेवावा. यात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या करायच्या नाहीत, या बाबतीत दिलेल्या टिप्स आपण लक्षात ठेवाव्यात आणि आपल्या मित्रांना सुद्धा त्या सांगाव्यात, त्यांना सुद्धा साक्षर करून सोडावे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.